नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडियन बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। एसटीचे संपावर असलेले कर्मचारी 100% कामावर हजर, आता सगळ्या रस्त्यांवर धावणार लाल परी। राज ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी, इतिहास संशोधक श्रीमंत शिवाजी कोकाटे यांची मागणी। काँग्रेस तर्फे इफ्तारच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन, विविध धार्मिक धर्मगुरु आणि नागरिकांचा सहभाग। आता पाहूयात सविस्तर बातम्या। एसटी महामंडळाचे संपावर असलेले कर्मचारी 100% कामावर हजर झाले असून कोर्टाने दिलेल्या आदेशाचे एसटी कर्मचाऱ्यांनी पालन केले आहे। आता पुन्हा ग्रामीण भागात सर्व मार्गावरून लालपरी धावताना दिसत आहे। मध्यवर्ती बसस्थानकातील 14 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे। त्यांच्याही बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे। मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली असून आता 100% कर्मचारी कामावर हजर झाल्याने आता ग्रामीण भागातही लालपरी धावणार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचारी यांचा बेमुदत संप सुरू होता, मात्र न्यायालयाने 22 एप्रिल पर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते। त्या अनुषंगाने शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानकात 100% कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती मध्यवर्ती बसस्थानक आगार प्रमुख संतोष घाणे यांनी दिली। माननीय न्यायालयाच्या आदेशाने दिनांक 22/4/2022 पर्यंत जे काही कर्मचारी असतील संप कालावधीमध्ये त्यांना हजर होण्याची संधी कोर्टाने उपलब्ध करून दिली होती। त्यानुसार प्रशासनाने परिपत्रक निर्मित करून सर्व कर्मचाऱ्यांनी 22 तारखेच्या आत रुजू व्हावे अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले होते। यामध्ये 21 तारखेपर्यंत जर बघितलं आपण तर 21 तारखेपर्यंत माझ्याकडे 217 जे ड्रायव्हर होते, 217 पैकी 203 चालक कर्तव्यावर हजर झालेले आहे आणि 168 पैकी 163 वाहक कर्तव्यावर हजर झालेले आहे आणि माझ्याकडे 64 यांत्रिक कर्मचारी होते, तर 64 यांत्रिक कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे। यामुळे महामंडळाची सेवा पूर्ववत पदावर लवकरच येईल आणि 100% वाहतूक औरंगाबाद आगार क्रमांक 2 मार्फत करण्यात येईल। तरी मी असं प्रवाशांना आवाहन करतो, या मध्यंतरीच्या काळामध्ये जो आपल्याला त्रास झालेला आहे तो त्रास यापुढे आपणास जाणवणार नाही। एसटी महामंडळाची सेवा प्रत्येक गावासाठी आपण यामार्फत उपलब्ध करून देत आहोत। तरी सर्व जनतेनं प्रवाशा एसटी महामंडळाच्या प्रवास सेवेचा लाभ घ्यावा। आपल्याकडे 14 जे आहेत कर्मचारी, त्याच्यामध्ये 7 चालक आहेत, 6 वाहक आहेत आणि 1 प्रशासकीय कर्मचारी आहे। यांना आपण बडतर्फ केलं होतं, त्यांनी जो त्यांना अल्टिमेटम दिला होता त्या मुदतीमध्ये अर्ज सादर केलेला नाही आहे, फक्त त्यामुळे त्यांचं आता 22 तारखेपर्यंत त्यांनी अपिलाचे अर्ज करणे अपेक्षित होतं। तर आपल्याकडे पूर्वीच म्हणजे 18 तारखेलाच सर्व कर्मचाऱ्यांनी अपिलाचे अर्ज सादर केले आहेत। यानंतर अपिली अधिकारी संबंधित कर्मचाऱ्याचे अपील घेऊन त्या संदर्भात त्यांना नियुक्ती संबंधित आगारामध्ये देतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉक्टर जयश्री सूर्यवंशी यांनी डॉक्टर इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय येथील नियुक्ती शासन नियुक्त 3-सदस्य समितीने नियमबाह्य ठरविल्यानंतर सुद्धा सूर्यवंशी यांना कुलगुरूमार्फत अभय देण्यात आल्याचा आरोप रिपाईचे मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यमान कुलसचिव डॉक्टर जयश्री राजे सूर्यवंशी यांच्या मूळ नियुक्ती संदर्भात, म्हणजे त्यांची मूळ नियुक्ती डॉक्टर सवायबीपे महिला महाविद्यालयातील ही बेकायदेशीर आहे, मी हे सातत्याने विद्यापीठ प्रशासनाला सांगत होतो, परंतु विद्यापीठ प्रशासनाने कुठलीही त्याची गंभीरतेने दखल न घेता मला फक्त टोलवाटोलीच केलेली आहे। त्या अनुषंगाने 12 नोव्हेंबर 2021 रोजी विद्यापीठात माननीय मंत्री उदयजी सामंत यांनी जनता दरबार घेतला होता। त्या जनता दरबारात मी 100 रुपयाच्या बॉन्ड पेपर ॲफिडेविट सादर केलं होतं आणि जयश्री सूर्यवंशी यांची तक्रार केली होती। त्या अनुषंगाने माननीय मंत्री महोदय यांनी मला आश्वासित केलं होतं व पूर्ण सभागृहाला आश्वासित केलं होतं
की यांच्या मूळ नियुक्ती संदर्भात 15 दिवसात चौकशी करून कारवाई होईल. त्या अनुषंगाने मंत्री महोदयांच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय समिती स्थापन झाली आणि त्रिसदस्यीय समितीचा अहवाला राज्य शासनाकडे गेला, प्रधान सचिवाकडे गेला, मंत्री महोदयांकडे गेला. त्या अनुषंगाने शासनाने जॉईंट डायरेक्टर आणि विद्यापीठ यांना कारवाईचे आदेशित केलेलं आहे आणि त्या अहवालात स्पष्ट नमूद केलेलं आहे की डॉक्टर जयश्री सूर्यवंशी यांची मूळ नियुक्ती ही बेकायदेशीर व विद्यापीठाच्या आणि शासनाच्या नियमांना धरून नाही, म्हणूनच ती त्यांची मूळ नियुक्ती ही बेकायदेशीर ठरते. अशा परिस्थितीत विद्यापीठाने त्यांची मूळ मान्यता रद्द करणं गरजेचं असतानाही विद्यापीठ राजभवनाच्या म्हणजेच राज्यपालांच्या प्रेशरखाली येऊन अद्यापही त्यांची मान्यता रद्द करत नाही. शासन आणि विद्यापीठ कुठलीही कारवाई करत नाही, म्हणून दिनांक 26 एप्रिलपासून मी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आमरण उपोषण करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या, पुरंदरे यांचे उदात्तीकरण करणाऱ्या राज ठाकरेंनी जाहीर माफी मागावी अशी मागणी इतिहास विषयाचे संशोधक डॉक्टर श्रीमंत शिवाजी कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. राज ठाकरे सातत्याने शिवद्रोही पुरंदरेचं समर्थन करतात, त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. राज ठाकरे हे सातत्यानं पुरंदरेचं समर्थन करतात आणि म्हणून राज ठाकरे सातत्यानं तोंडावर आपटत आहेत. त्यांची 13 संख्या होत्या आमदारांच्या, आता 1 वरती आलेले आहेत. हे अधपतन का झालं त्याचे अनेक कारणं आहेत, त्यापैकी एक कारण म्हणजे पुरंदरेचं समर्थन. ज्या पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंची बदनामी केलेली आहे, लेनचा खरा ब्रेन हा पुरंदरे आहे आणि पुरंदरे हाच खरा जेम्सलेन आहे आणि अशा पुरंदरेचं सातत्यानं राज ठाकरे समर्थन करतात. त्यामुळे राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, शिवरायांच्या पुतळ्यापुढे नाग घासून राज ठाकरेंनी माफी मागितली पाहिजे, कारण या प्रकरणामध्ये बदनामीच्या कटामध्ये राज ठाकरेंचा सुद्धा सहभाग आहे. कारण राज ठाकरेंनी लेनला मदत करणाऱ्या डॉक्टर श्रीकांत बहुलकर याची घरी जाऊन माफी मागितलेली आहे. बदनामी करणाऱ्यांना राज ठाकरेंनी त्या काळामध्ये मदत केलेली आहे आणि अजून सुद्धा राज ठाकरे बदललेले नाहीत, ते सातत्यानं पुरंदरेचं समर्थन करत असतात. त्यामुळे राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी, छत्रपती शिवाजीराजेंची माफी मागावी. आम्ही राज ठाकरेला माफ करणार नाही. औरंगाबादेत राज ठाकरे यांची सभा झाली तर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही दणका सभा घेणार असल्याची माहिती ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. त्यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा कसून समाचार घेतला. राज ठाकरे या महाराष्ट्रामध्ये गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती दंगलीच्या माध्यमातून सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. देशामध्ये हा मानसिक आजार होत चाललेला आहे की गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये काही मंडळींनी दंगलीच्या माध्यमातून सत्ता मिळवलेली, त्यातले काही केंद्रात बसलेले आहेत, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पदावरती बसलेले आहेत, ते मुजफ्फर दंगलीच्या नंतरच त्या ठिकाणी सत्ता आलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातसुद्धा एक मानसिक आजार जडलेला आहे की दंगलीतून आपणसुद्धा सत्ता मिळू, त्यामुळे या महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे, शांतता भंग झालेली आहे. औरंगाबाद हे सेन्सिटिव्ह आहे, या ठिकाणी याआधीसुद्धा हिंदू मुस्लिम दंगली झालेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये राज ठाकरेंची सभा या ठिकाणी होणं म्हणजे औरंगाबादला दंगलीच्या उंबरठ्यावरती उभा करण्याचं सिच्युएशन या ठिकाणी तयार झालेली आणि म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेनेची स्ट्रॉंग भूमिका आहे. आमचा दुसराही प्रश्न या माध्यमातून आहे की आतापर्यंत जर राज ठाकरे सारखं जे चिथावणीखोर स्टेटमेंट आहे ते जर एखाद्या दलित किंवा मुस्लिम नेत्यांनी दिलं असतं तर आतापर्यंत गृह खात्यांनी त्यांना जेलमध्ये टाकलं असतं. राज ठाकरेंवरती UAPA अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, ठराविक दलित मुस्लिम आणि आदिवासी याच नेत्यावरती UAPA ॲक्ट अंतर्गत कारवाई का होते हा असणारा आमचा प्रश्न आहे. आणि औरंगाबादमध्ये कामगार चौकामध्ये गरिबांच्या पोटामध्ये सुद्धा भुकेचे भोंगे वाजतात, ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. असे अनेक भोंगेत जे मुंबईमध्ये गिरणी कामगारांचे भोंगेसुद्धा बंद झाले आहेत आणि त्या ठिकाणी यांचे मॉल उभा राहिलेले आहेत, ह्या अनेक प्रश्न घेऊन आम्ही यांना विरोध करणार आहेत. जर गृह खात्याने तात्काळ परवानगी रद्द केली नाही आणि जर सभा झाली तर ऑल इंडिया पॅन्थर सेनासुद्धा या महाराष्ट्रात प्रति उत्तर दणका सभा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. मेसा संघटनेच्या वतीने 26 एप्रिल रोजी इंग्रजी शाळा संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांसाठी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येत असून या परिषदेसाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ह्या उपस्थित राहणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 26 एप्रिल 2022 या तारखेला टापाड्या नाट्य मंदिर
या ठिकाणी सकाळी 9 ते 5:30 वाजेपर्यंत शिक्षण परिषद होणार आहे। या शिक्षण परिषदेला शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून असणार आहेत। त्यानंतर आमचे शिक्षक आमदार विक्रमजी काळेसाहेब हे अध्यक्षस्थानी असणार आहेत। त्यानंतर सतीश भाऊ चव्हाण पदवीधर मतदारसंघ ते पण सेकंड सेशनमध्ये असणार आहेत। आणि जे शिवसेनेचे जे आमदार आहेत अंबादास दानवे साहेब ते पण असणार आहेत। इथले उपसंचालक अनिल सावळे साहेब ह्या कार्यक्रमाला ते पण उपस्थित असणार आहेत। आणि त्याचबरोबर माध्यमिकचे एम के देशमुख साहेब त्याच्यानंतर जयश्री चव्हाण साहेब ह्या प्राथमिकचे शिक्षणाधिकारी त्याचबरोबर जे औरंगाबाद जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून काही मुख्याध्यापक व संस्थाचालक या शिक्षण परिषदेला उपस्थित असणार आहेत। त्यांना मार्गदर्शन म्हणून आपले जे CA आहे अमोल गोदा सर ते मार्गदर्शन करणार आहेत। आणि त्याचबरोबर वकील मिलिंद मधू जोशी सर हे पण मार्गदर्शन करणार आहेत। बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा एडियन। औरंगाबाद शहर में होटल्स और जायके की दुनिया में पहली बार पेश खिदमत है। एक अनोखे और खूबसूरत अंदाज में अरबी जायका भी अरबी माहौल के साथ होटल अमूदी पैलेस। स्पेशल जायकेदार तुर्किश प्लेटर, रमजान स्पेशल प्लेटर, मटन और चिकन हरी। फल शहर बुडी लाइन सफा रेस्टोरेंट, लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफा स्पेशल, स्पेशल खलिया, औरंगाबादी गोश्त, बंजारा गोश्त, बीफ सिजलर, चाप ड्राई, चाप मसाला, दाल गोश्त, मटका गोश्त, अफगानी बीफ ड्राई स्पेशल जैसी मज़ेदार डिशें खास रमज़ान के लिए स्पेशल हलीम। लज्जतदार और जायकेदार खाने के शौकीन एक बार जरूर तशरीफ लाएं। सफा रेस्टोरेंट बुडी लाइन और फल शहर बुडी लाइन सफा रेस्टोरेंट, लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफा स्पेशल, स्पेशल खलिया। औरंगाबाद के लिए खुशखबरी, बॉम्बे बांद्रा फेमस फालूदा आइसक्रीम एक बार फिर आपकी खिदमत में लेकर आया है। फरहद बख्श जायकेदार स्पेशल फालूदा, जायके के शौकीन अफराद के लिए बॉम्बे बांद्रा फेमस फालूदा आइसक्रीम की खुसूसी पेशकश। फालूदा के खास मेनू का मजा चखने के लिए एक बार जरूर तशरीफ लाएं। रमजानुल मुबारक में शहरियान औरंगाबाद के लिए स्पेशल फालूदा, शाही फालूदा, ड्राई फ्रूट फालूदा, बटर स्कॉच फालूदा, बॉम्बे स्पेशल फालूदा, केसर फालूदा, रोज फालूदा, चॉकलेट फालूदा के साथ मुतअद्दिद फ्लेवर के साथ मुख्तलिफ किस्मों के फालूदा। पार्सल की भी सहूलत है, घरेलू और निजी प्रोग्रामों के ऑर्डर भी लिए जाते हैं। रब्त कायम करें, अनवर खान 9595250250। बेहतरीन और फरहद बख्श फालूदा का मजा चखने के लिए एक बार जरूर तशरीफ लाएं। हमारा पता है गांधी पुतला शाहगंज और बुडी लाइन गली में। फल शहर बुडी लाइन में सफा रेस्टोरेंट, लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफा स्पेशल, स्पेशल खलिया, औरंगाबादी गोश्त, बंजारा गोश्त, बीफ सिजलर, चाप ड्राई, चाप मसाला, दाल गोश्त, मटका गोश्त, अफगानी बीफ ड्राई स्पेशल जैसी मजेदार डिशें खास रमजान के लिए स्पेशल हलीम। लज्जतदार और जायकेदार खाने के शौकीन एक बार जरूर तशरीफ लाएं। सफा रेस्टोरेंट बुडी लाइन और फल शहर बुडी लाइन में सफा रेस्टोरेंट, लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफा स्पेशल, स्पेशल खलिया, औरंगाबादी गोश्त, बंजारा गोश्त, बीफ सिजलर, चाप ड्राई, चाप मसाला, दाल गोश्त, मटका गोश्त, अफगानी बीफ ड्राई स्पेशल जैसी मजेदार डिशें खास रमजान के लिए स्पेशल हलीम। लज्जतदार और जायकेदार खाने के शौकीन एक बार जरूर तशरीफ लाएं। सफा रेस्टोरेंट बुडी लाइन और फल शहर बुडी लाइन में सफा रेस्टोरेंट, लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफा स्पेशल, स्पेशल खलिया, औरंगाबादी गोश्त, बंजारा गोश्त, बीफ सिजलर, चाप ड्राई, चाप मसाला, दाल गोश्त, मटका गोश्त, अफगानी
डीप ड्राई स्पेशल जैसी मजेदार डिशें, खास रमजान के लिए स्पेशल हलीम। लज्जतदार और जायकेदार खाने के शौकीन एक बार जरूर तशरीफ लाएं। सफा रेस्टोरेंट बुडीलैंड औरंगाबाद, कल्ब शहर बुडीलैंड में सफा रेस्टोरेंट, लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफा। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। पवित्र रमजान महिन्यात आपापसातील भेदभाव विसरून, धर्म जाती पंथ विसरून, राजकारण विसरून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवीत काँग्रेस पार्टीतर्फे दावते इफ्तार मोठ्या उत्साहात संपन्न झाला। काँग्रेस पार्टीतर्फे दावते इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन सर्वच धर्माचे धर्मगुरू उपस्थित होते। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी या दावते इफ्तारचे आयोजन केले। फादर राठोडे, क्राइस्ट चर्च, यस 32 बौद्ध धर्मगुरू, काँग्रेस नेते इकबाल सिंग गिल, नामदेवराव पवार, कमाल फारुकी, इब्राहिम पठाण, जेम्स आंबिल ढगे, ॲडव्होकेट सय्यद अक्रम, हमद चाऊस, इलियास किरमानी, हाजी ईसा कुरेशी, सलीम सिद्दीकी, जावेद कुरेशी, किरण पाटील, डॉक्टर पवन डोंगरे, डॉक्टर मुर्तुजा, डॉक्टर शोएब हाशमी, डॉक्टर माजेद, आजू पैलवान, डॉक्टर सरताज पठाण, इजाज जैदी, मोईन शेख, हर्सुलकर, सय्यद हमीद, अनवर कादरी यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेस पार्टी जैसे कि आप जानते हैं ये सर्व धर्म संभाव को मानने वाली पार्टी है। आज औरंगाबाद शहर जिला काँग्रेस कमेटी की तरफ से हम लोगों ने सभी अपने रोज़ेदार भाइयों को यहाँ बुलाकर उनका रोज़ा इफ्तार उनके साथ किया। उसके साथ साथ हमारी ये कोशिश रही कि सभी धर्म के, सभी समाज के धर्मगुरुओं को भी हम अपने साथ यहाँ बुलाएं, और जो दूसरे समाज के जो लोग हमारे साथ काम करते हैं कांग्रेस कमेटी में, समाज में, उन लोगों को भी हमने बुलाया, ताकि एक संदेश इस औरंगाबाद की भूमि से जा सके कि औरंगाबाद के लोग ये अमन पसंद हैं, ये हिंदू मुस्लिम भाईचारे पर यकीन करते हैं और गंगा जमनी तहजीब को बहुत मजबूती से थाम के रखना चाहते हैं। कुछ लोग इस वक्त हम देख रहे हैं कि हमारे शहर के अंदर वो बंटवारे का राजकरण करना चाह रहे हैं और कहीं कोई मंदिर मस्जिद विवाद खड़ा कर लोगों को बांट कर समाज में अराजकता फैलाने की कोशिश कर रही है। ऐसे अराजक तत्व जो हैं, जो फैलाने वाले अराजकता, उनके लिए हमारा ये संदेश रहेगा कि आपकी ऐसे इस शहर में कोई भी ज़रूरत नहीं है। यहाँ पे हिंदू मुस्लिम एक साथ रहता है। आज आपने देखा कि हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी धर्म के लोगों ने यहाँ पे एक साथ रोज़ा इफ्तार किया, और हमारी कोशिश रहेगी कि ये शहर अमन के रास्ते पे चलता रहे, यहाँ के युवाओं को काम मिले, व्यापारियों को रोज़गार, उनका बिजनेस हो, और जो महिलाएँ हैं, बहनें हैं, बेटियाँ हैं, वो सुरक्षित रहें। देखिए, जहाँ भी हो, जब एकता बन जाती है तो उस एकता में खुदा खुद मौजूद होते हैं, क्योंकि खुदा यही चाहते हैं कि सारी कौमें एक हो। इत्तेहार पार्टी इस एकता के बारे में काफ़ी कुछ बड़ा संदेश आज के इस पीरियड में हमारे भारत देश को दे रही है, और बहुत ही प्रशंसनीय ये बात है कि हम सब लोग यहाँ पर एक मंच पर इकट्ठा है। ये भारत के एकता का दर्शन है, और भारत की इस एकता को कोई तोड़ नहीं सकता, ये भी भारतवासी खुद खड़े होकर कह सकते हैं। सब जन हमारे भारत देश में रह रहे हैं, और हम एक दूसरे के प्यार के खातिर, एक दूसरे के सब जो खुशियां है, जो त्यौहार है, एक दूसरे के सब खुशी में हम शामिल होके उसमें हमारा जो त्यौहार हम मनाना चाहिए, और उसमें हम प्यार मोहब्बत से सब जन अपना जीवन बिताना चाहिए। 250 वर्ष परंपरा असलेल्या मुकुंदवाडी येथील भवानी माता यात्रा महोत्सवाला 24 एप्रिल पासून सुरुवात होणार असून, महोत्सव समितीच्या वतीने यात्रेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। मुकुंदवाडी येथील भवानी माता यात्रा महोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। 24 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या या यात्रेसंदर्भात यात्रा महोत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। गेली 2 वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने यात्रा भरत होती, मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात यात्रा भरविण्यात येणार असून या यात्रेबाबत आमदार नारायण कुचे यांनी माहिती दिली। या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, मोतीलाल जगताप, बाबासाहेब डांगे,
कमलाकर जगताप, भाऊसाहेब ठुबे, ठुबे संतोष, शिंदे गंगाधर गायकवाड यांच्यासह अन्य समिती सदस्यांची उपस्थिती होती. सकाळी 4 वाजता देवीचा अभिषेक, त्यानंतर दुपारी भंदे खेळले जातात, ते महिला खेळतात, आमच्याकडे प्रथा आहे. आणि मग थेट्याचा कार्यक्रम होतो, मग परंपराप्रमाणे 12 राण्या आणि दळ टोचण्याचा कार्यक्रम होतो. तर ते दळ टोचण्याचा कार्यक्रम आमचे देवीचे पुजारी हिरालाल कुचे हे दळ टोचतात. एकच दळ असतो आणि नंतर सर्व 12 राण्या असतात. तो 12 राण्याची प्रथा अशी आहे, ज्याचा ज्याचा नवस असेल, ज्याने ज्याच्या स्वइच्छेने तो त्या पद्धतीनं गाड्यासाठी हळद लावून आपला नवरदेव हस्त पूर्ण हे होऊन सनी त्याचा गाड्या ओढण्याची 6 ते 7 वाजेची ही वेळ आहे आमची. त्यावेळेत तो 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर रात्री गोंधळाचा कार्यक्रम होतो, आई जगदंबेचा गोंधळ होतो. त्यानंतर मिरवणूक निघते, त्याला छबीना म्हणले जातो, त्याच्या सोन घेतल्या जातात. जे आजही ग्रामीण भागात आहे ती सोन घेण्याचं जी एक प्रथा आहे ती 10:30 पर्यंत चालतात. नंतर तो अशी आमच्या गेले 1897 पासून चालत आलेली आमची आजी, आमची वडील, आता आम्ही, आमची मुलं आणि आता ही गावातली ही 4थी पिढी या यात्रेमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज क्रांती चौक येथे काही हिंदुत्ववादी संघटनेकडून निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी क्रांती चौक येथे काही हिंदुत्ववादी संघटनेकडून निदर्शने करण्यात आली. शुक्रवारी सकाळी 11 वाजता क्रांती चौक येथे हिंदुत्ववादी संघटनेकडून निदर्शने करण्यात आले. यावेळी सुभाष मुळेगुरुजी, स्वप्नील जोशी, स्वप्नील वानेगावकर, सचिन पाठक, रामदूत मुळे, राजू जोशी, जमखेडकर, जीवन जोशी, तुकाराम रामदासी, श्रीकांत विजया जोशी, वंदना देशमुख, माधुरी जोशी, राधिका गोस्वामी, अपर्णा देशपांडे, शैलजा कुलकर्णी, मनीषा खडके आदी उपस्थित होते. एडियनशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली. गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ब्राह्मण समाज हा सुसंस्कृत समाज आहे आणि ते त्यांची डेव्हलपमेंट स्वतःची करतात आहे, व्यवस्थेशीर राहतात आहे. त्यांना उगीच त्रास देण्यासाठी काहीतरी त्यांच्या बाबतीत बोलायचं आणि काहीतरी कॉमेंट करायची आणि त्याच्यावरती पॉलिटिकल लीडर हसत राहतात, अतिशय शर्मेची गोष्ट आहे, अतिशय शर्मेची गोष्ट आहे. अशा प्रकारे एकदा जनरल पब्लिकमध्ये अशा प्रकारे ब्राह्मण समाजाबद्दल वक्तव्य करणं आणि त्यांच्या मानाला जी एक प्रकारची जी हानी पोहोचलेली आहे ती अतिशय क्लेशदायक आहे आणि मी याचा निषेध करतो. अशा प्रकारचे कुठलेही वक्तव्य कुठल्याही पॉलिटिकल लीडरनी एखाद्या समाजाला दुखवण्याच्या संदर्भात करू नये अशी मी सगळ्या पॉलिटिकल लीडरना विनंती करतो. दारुगड वहिनी म्हणत देशातील तमाम वहिनींचा पैठणी देऊन बांदेकर भाऊजी यांनी होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली 18 वर्ष सन्मान करत आला आहे. हा कार्यक्रम आज औरंगाबाद येथे घेण्यात आला तेव्हा हजारोच्या संख्येने गृहिणींनी हजेरी लावली होती. महामिनिस्टरचे नवीन पर्व 11 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून त्याच विजेत्यास 11 लाखाची पैठणी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या नवीन पर्वाविषयी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत आदेश बांदेकर यांनी बोलताना अधिक माहिती दिली. आणि इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने अभूतपूर्व असा प्रतिसाद मला दिसतोय, प्रचंड ऊर्जा, प्रचंड एकीकडे ऊन आहे पण तरीसुद्धा या माऊलींची गर्दी, त्यांची संख्या, त्यांची ऊर्जा एकही क्षण एकही इंच कमी झालेली नाही. तर प्रत्येक जसं जसं सूर्य पुढे पुढे जातो आहे तसं तसं ऊर्जासुद्धा आणि त्यांची प्रखरता वाढते. या ठिकाणी जी माऊली जिंकणार तिला अर्थातच पैठणी तर मिळणारच, पण महाराष्ट्राच्या 8 केंद्रावरून ज्या 8 विजेत्या ठरणार आहेत त्यांच्यामध्ये महाअंतिम सोहळा होणार आणि त्या महाअंतिम सोहळ्यामध्ये ज्या विजयी ठरणार त्यांना 11 लाख रुपयाची पैठणी जी मिळणार आहे, ही पैठणी घडवत आहेत त्यांना यातून जी मजुरी मिळणार आहे तोही आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या संसारासाठी सुद्धा हातभार लागणार आहे आणि त्यामुळे 11 लाखाची पैठणी ही महाराष्ट्रात कुणाला मिळणार यासाठी मीही उत्सुक आहे. कोहिनूर कॉलनी येथील नागरिकांनी लोड शेडिंगच्या विरोधात महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांच्या मागणीविषयी नागरिकांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. जो लोड शेडिंग की जा रही है रात की, वो रात की लोड शेडिंग तुरंत बंद की जाए क्योंकि रमजान का महीना चालू है,
शहरी का मसला रहता है और उस वजह से काफ़ी प्रॉब्लम लोगों को होते हैं, क्योंकि कल रात में जो हालत हुई पूरे कॉलोनी के मोगलपुरे की वो हम आपको बता नहीं सकते। तो वो वजह से आज हम लोगों ने सबने डिसाइड किए महल्ले के कि एक निवेदन यहाँ के CO साहब को दिया जाए और उसमें ये डिमांड की जाए कि रात की जो लोड शेडिंग है तुरंत बंद की जाए, कम से कम रमज़ान के 10 दिन तक। और जो लोड शेडिंग के टाइमिंग है वो नल जो आता है पानी का जो कॉरपोरेशन से, तो वो टाइमिंग के हिसाब से लोड शेडिंग की जाए। ऐसा ना हो जिस दिन नल का टाइमिंग हो और उस दिन लोड शेडिंग हो गई, एक तो 8 दिन में 10 दिन में पानी आ रहा है। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। एसटीचे संपावर असलेले कर्मचारी 100% कामावर हजर, आता सगळ्या रस्त्यांवर धावणार लाल परी। राज ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी, इतिहास संशोधक श्रीमंत शिवाजी कोकाटे यांची मागणी। काँग्रेस तर्फे इफ्तारच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन, विविध धार्मिक धर्मगुरु आणि नागरिकांचा सहभाग। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथंच संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN। औरंगाबाद शहर में होटल्स और जायके की दुनिया में पहली बार पेश खिदमत है एक अनोखे और खूबसूरत अंदाज में, अरबी जायका भी अरबी माहौल के साथ। होटल अमूदी पैलेस, स्पेशल जायकेदार तुर्किश प्लेटर, रमजान स्पेशल प्लेटर, मटन और चिकन हरी। फल बे शहर बुडी लाइन में सफा रेस्टोरेंट, लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफा स्पेशल, स्पेशल खलिया, औरंगाबादी गोश्त, बंजारा गोश्त, बीफ सिजलर, चाप ड्राई, चाप मसाला, दाल गोश्त, मटका गोश्त, अफगानी बीफ ड्राई स्पेशल जैसी मज़ेदार डिशें खास रमज़ान के लिए स्पेशल हलीम। लज़्ज़तदार और जायकेदार खाने के शौकीन एक बार ज़रूर तशरीफ लाएं। सफ़ा रेस्टोरेंट बुडी लाइन औरंगाबाद। फल बे शहर बुडी लाइन में सफ़ा रेस्टोरेंट, लज़्ज़तदार और जायकेदार खाने जैसे सफ़ा स्पेशल, स्पेशल खलिया, औरंगाबाद के लिए खुशखबरी। बॉम्बे बांद्रा फेमस फालूदा आइसक्रीम एक बार फिर आपकी खिदमत में लेकर आया है फरहत बख्श जायकेदार स्पेशल फालूदा। जायके के शौकीन अफराद के लिए बॉम्बे बांद्रा फेमस फालूदा आइसक्रीम की खुसूसी पेशकश। फालूदा के खास मेनू का मजा चखने के लिए एक बार जरूर तशरीफ लाएं। रमजानुल मुबारक में शहरियान औरंगाबाद के लिए स्पेशल फालूदा, शाही फालूदा, ड्राई फ्रूट फालूदा, बटर स्कॉच फालूदा, बॉम्बे स्पेशल फालूदा, केसर फालूदा, रोज फालूदा, चॉकलेट फालूदा के साथ मुतअद्दिद फ्लेवर के साथ मुख्तलिफ किस्मों के फालूदा। पार्सल की भी सहूलत है, घरेलू और निजी प्रोग्रामों के ऑर्डर भी लिए जाते हैं। रब्त कायम करें अनवर खान 9595250250। बेहतरीन और फरहत बख्श फालूदा का मजा चखने के लिए एक बार जरूर तशरीफ लाएं। हमारा पता है गांधी पुतला शाहगंज और बुडी लाइन गली में। फल बे शहर बुडी लाइन में सफा रेस्टोरेंट, लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफा स्पेशल, स्पेशल खलिया, औरंगाबादी गोश्त, बंजारा गोश्त, बीफ सिजलर, चाप ड्राई, चाप मसाला, दाल गोश्त, मटका गोश्त, अफगानी बीफ ड्राई स्पेशल जैसी मज़ेदार डिशें खास रमजान के लिए स्पेशल हलीम। लज्जतदार और जायकेदार खाने के शौकीन एक बार जरूर तशरीफ लाएं। सफा रेस्टोरेंट बुडी लाइन औरंगाबाद। फल बे शहर बुडी लाइन में सफा रेस्टोरेंट, लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफा स्पेशल, स्पेशल खलिया, औरंगाबादी गोश्त, बंजारा गोश्त, बीफ सिजलर, चाप ड्राई, चाप मसाला, दाल गोश्त, मटका गोश्त, अफगानी बीफ ड्राई स्पेशल जैसी मज़ेदार डिशें खास रमजान के लिए स्पेशल हलीम।
लज्जतदार और जायकेदार खाने के शौकीन एक बार जरूर तशरीफ लाएं। सफा रेस्टोरेंट बुडी लैंड औरंगाबाद, हल्ब शहर बुडी लैंड में सफा रेस्टोरेंट, लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफा स्पेशल, स्पेशल खलिया, औरंगाबादी गोश्त, बंजारा गोश्त, बीफ सिजलर, चाप ड्राई, चाप मसाला, दाल गोश्त, मटका गोश्त, अफगानी बीफ ड्राई स्पेशल जैसी मजेदार डिशें खास रमजान के लिए स्पेशल हलीम। लज्जतदार और जायकेदार खाने के शौकीन एक बार जरूर तशरीफ लाएं। सफा रेस्टोरेंट बुडी लैंड औरंगाबाद, हल्ब शहर बुडी लैंड में सफा रेस्टोरेंट, लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफा